मंत्री बनवत असताना ती माणसं जर जात असतील तर उद्धव साहेबांच्या यातनेचा विचार करा बाबा. एवढ्या संकटाच्या काळात सुद्धा सात सात स्टेज त्या ठिकाणी असताना शरीरात सुद्धा उद्धव साहेब तितक्या ताकदीनं लढतायत ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जायची वेळ आली ज्याचा काही राजकारणाची संबंध नाही अशाही माणसाच्या डोळ्यात आसू होती. त्या आसूची किंमत ही सामान्य जनता त्या गद्दारांना चुकवायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साडेतीनशे वर्ष झाली तरी सुद्धा खंडूजी कोपडे, सूर्याजी पिसाळ, आनाजी पंत यांचं नाव काढलं की कशावर येत बघा. साडेतीन वर्ष झाली विसरले तर लोक असते. लोक विसरतात का हो? साडेतीनशे वर्षापूर्वी लागलेला गद्दारीचा शिक्का साडेतीनशे वर्षानं सुद्धा पुसून टाकता येत नाही. त्याच्या उलट कान्होजी जेदे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे नाव घेतली तरी आणि म्हणून आपलं नाव नेमकं कुठल्या यादीत यायला पाहिजे याचा विचार करून प्रत्येकानं काम करणं अपेक्षित आहे. ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं, ज्या शिवसैनिकाने आपल्याला मतदान टाकलं, आपली काही पात्रता नसताना, लायकी नसताना, ज्या बाळासाहेबांनी आमदार केलं, खासदार केलं, कोण पांडवपुरीवर होत, कोण काय चलवीत होत, कोण कुठं होत, अरे यांच्या घरातला साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हता, त्या सामान्य कुटुंबातली पोर ज्याच्या आयुष्यात कोण सरपंच जरी झाला म्हणला असं तर हसले असते. सरपंच भावी सरपंच म्हणून जरी ओळख करून दिली असती तरी लोक हसले असते. अशा सामान्य कुटुंबातल्या सामान्य घरातल्या मुलांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती ही सगळी पद ज्या बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि ह्या लेकरांना त्या पदावर बसत असता असता बाळासाहेबांनी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, कुठलंही पद स्वीकारलं नाही, त्या बाळासाहेबांच्या मुलाला म्हणजे उद्धवजींना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जायची वेळ आली, मला वाटतंय की वेळ आल्याच्या नंतर साहेब वर्षा बंगल्यावर मातोश्रीकडे निघाल्यावर ज्याचा काही राजकारणाची संबंध नाही अशाही माणसाच्या डोळ्यात आसू होती. मला वाटतंय त्या आसूची किंमत ही सामान्य जनता त्या गद्दारांना चुकवायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचं. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचं. विचार करू नका आमदार नाही, खासदार नाही, आता तसंच करू चिंतन नाही, तर निगेटिव्ह नसते. डोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवायचा. मला खरंच कमाल वाटली अहो, आपल्यासाठी काम करणारा एखादा ग्रामपंचायतचा सदस्य जरी फुटला तर त्या आमदाराला, त्या खासदाराला, त्या गावातल्या लोकांना काय वाटते आम्हाला माहितीये. अरे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला सगळी पदं दिली, अरे मंत्री असलेली माणसं फुटून गेली, काय वाटत असेल उद्धव साहेबांना, अरे काय भावना असतात त्यांच्या, काय यत्न असतात त्यांच्या. अरे ज्याला लहानाचं मोठं केलं त्या गरिबीची सगळी दारं बंद करून या सत्तेची सगळी दारं उघडी करून दिली. मंत्री बनवत असताना ती माणसं जर जात असतील तर उद्धव साहेबांच्या यातनेचा विचार करा बाबा, काय वाटत असेल. आणि मला वाटतंय एवढ्या संकटाच्या काळात सुद्धा सात सात स्टेज त्या ठिकाणी असताना शरीरात सुद्धा उद्धव साहेब तितक्या ताकदीनं लढतायत. मला वाटतंय साहेबांचा त्या ठिकाणचा आत्मविश्वास बघून आमच्या सारख्या सुद्धा कार्यकर्त्याला बळ येते. मला वाटतं या संकटाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं, जिद्दीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमाग प्रामाणिकपणे, खंबीरपणे उभा राहायचंय. राहायचं का नाही?